गुड मॉर्निंग हाउसवाइफ, सगळ्या हाउसवाइफला माझा सगळ्यांना गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग होऊन गेलेली आहे, तरी पण आपली तर आत्ताच म्हणजे माझी तर मॉर्निंग आहे, तुम्ही बघेपर्यंत व्हिडिओ उशीर होईल, त्यामुळे सगळ्यांना गुड मॉर्निंग। कशा आहात सगळ्यात? छान असाल, हसत असाल आणि खूप सुंदर सुंदर दिसत असाल अशी आशा करते। आपले सौंदर्य आपल्या मनात लपलेले आहे, आपल्या स्वभावात लपलेले आहे आणि आपल्या सुंदर अशा स्माईलमध्ये लपलेले आहे, हे कधीही विसरून जायचं नाही। आजचा व्हिडिओ खूप असा छान आहे, थंडीसाठीचे व्हिडिओ सध्या मी करत आहे की थंडीमध्ये काय काय करावं स्किनसाठी, तर तसाच एक व्हिडिओ मी आज घेऊन आलेली आहे। अगदी घरच्या 3 साहित्यामध्ये असा फेस पॅक जो तुमच्या त्वचेला ग्लोइंग, टाइटनिंग, ब्राइटनिंग सगळे काही इफेक्ट जाणवून देईल आणि तुमचा चेहरा तजेलदार बनवेल। जे ओपन स्पोर्स असतात ते सुद्धा हे करण्याला तो मदत करेल। तुमच्या चेहऱ्यावरचे ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स किंवा काळेपणा, पिगमेंटेशन बऱ्याच प्रमाणात कमी होईल। चेहऱ्यावरचे स्पॉट जे असतील ते कमी होतील। चेहऱ्यावर जर सुरकुते येत असतील तर ते कमी होतील। चेहऱ्यावर जर निस्तेजपणा येत असेल, चेहरा तुमचा थंडीने काळवंडत असेल किंवा असा ओढल्यासारखा होत असेल, तर या सगळ्या तक्रारी या पॅकने दूर होतील। चला तर मग व्हिडिओला आजची सुरुवात करूया। त्यासाठी सगळ्यात आधी एक बाऊल लागणार आहे। बाऊलमध्ये घ्यायचं आहे आपल्याला घट्ट असं दही। आता मी तुम्हाला दही दाखवते, इतकं घट्ट दही आहे जे तुम्हाला घ्यायचं आहे, एकदम घट्ट दही तुम्हाला घ्यायचं आहे। त्यानंतर त्याच्यात टाकायचं आहे मसूर डाळीचं पीठ। हे घरी केलेलं मसूर डाळीचं पीठ आहे, हे तुम्हाला एक चमचा टाकायचा आहे। हे जर तुमच्याकडे नसेल काही कारणानं तर तुम्हाला गव्हाच्या पिठाचा जो कोंडा येतो तो घालायचा आहे। आपण चाळायचं गव्हाचं पीठ आणि तो कोंडा आपल्याला घालायचा आहे। तिसरं सामान यामध्ये तुम्हाला काय घालायचं आहे तर ते आहे ग्रीन टी। हे बघा, हे जे ग्रीन टी आहे हे तुम्हाला घालायचं आहे। हे हल्ली प्रत्येकाच्या घरात असेल, नसेल तर एक पुडी घेऊन या, पण ह्याचं काम आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये खूप ह्याचं काम आहे। आणि हा जो फेस पॅक आहे तो सगळ्यांसाठी आहे, कोणतीही त्वचा असू दे, हे तुम्हाला उपयोगी पडेल। आता ही ग्रीन टी एक पुडी ह्याला पूर्ण लागणार आहे, ह्याच्यामध्ये पण पॅक असतं, माझ्या लक्षातूनच गेलं। ही जी आहे ते ग्रीन टी ही आपल्याला लागणार आहे। आता माझ्याकडे हे कायम असतं, मी मधून अधून पिते, मनात आलं की पिते, रेग्युलर नाही, आवडत नाही त्याची टेस्ट मला, त्यामुळे। आता हे बघा, यामध्ये मी ही ग्रीन टी अशा पद्धतीनं घालून घेतलेली आहे, संपूर्ण ग्रीन टी घालून घेतलेली आहे, म्हणजे एक पुडी आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायची आहे। आणि आता हे मिक्सचर एकदम मिक्स करायचं छान असं, ह्याच्यामुळे तुमचा फेस पॅक, स्क्रबिंग सगळं एका स्टेपमध्ये पूर्ण होतं आणि त्वचा अतिशय सुंदर बनते। लावून फरक बघा। आता आपल्याला काय करायचं आहे, हे लावून ठेवायचं आहे आणि 5 ते 10 मिनिट तुम्हाला तसेच सोडून द्यायचे आहे, म्हणजे हे मुरवायचे आहे 5 ते 10 मिनिट फक्त। आधी चांगले हलवा, असं फेटून घ्यायचं, जेवढी ताकद आहे अंगात तेवढी लावून, आणि असं क्रीमी टेक्स्चर बनवायचं। हे बघा, आता हे बघू शकता तुम्ही कसं दिसत आहे। आपण एक 5 ते 10 मिनटं थांबूया, मग मी तुम्हाला भेटते। आता 5 ते 10 मिनटं थांबल्यानंतर मी हा फेस पॅक छान असा तयार करून घेतलेला आहे आणि आता आपल्याला तो लावायचा आहे। डायरेक्ट हाताने अप्लाय करायचा, ब्रशची सवय असेल ब्रश लावा, अगदी डोळ्यांखाली फक्त लावू नका, बाकी संपूर्ण चेहऱ्यावर तुम्ही हे लावू शकता। आहा, अतिशय थंड असं दही आहे, त्यामुळे खूप बरं वाटतंय मला। इतका चेहरा सुंदर होतोय ना, तुम्हाला काय सांगू, तुम्ही फक्त करून बघा। म्हणजे टिप्स आवडतात का सांगा, मी खूप साध्या सोप्या सगळ्यांना जमतील अशा टिप्स सांगते आणि त्या इफेक्टिव्ह पण आहेत। नवीन जे आहेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये बघू शकता की फायदा होत आहे, म्हणूनच मी हे व्हिडिओ बनवत आहे। तुम्हाला या चॅनेलवर माझ्या अजून काय बघायला आवडेल, व्हिडिओ कोणते बघायला आवडतील हेही मला सांगा, मी त्याचा देखील नक्की प्रयत्न करेन नवीन नवीन काहीतरी घेऊन येण्याचा। ब्युटी टिप्स सोडून तुम्हाला माझ्या चॅनेलवर काय बघायला आवडेल हे पण मला सांगा। एक तर आपलं चॅनल आहे, तुम्हाला माहिती आहे, इंडियन मॉम सुनेत्रा, ज्याच्यावर मी आध्यात्मिक व्हिडिओ बनवते आणि ह्याच्यावर मी ब्युटी टिप्स रिलेटेड व्हिडिओ बनवते। पण ह्याच्यावर अजून जर तुम्हाला कोणते व्हिडिओ बघायचे असतील तर मला नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये आणि मी नक्की बनवण्याचा प्रयत्न करेन। आता बघा, मी एक चमचा दह्याचं केलं होतं, अजून घरातली 3 माणसं ह्याच्यामध्ये होतील सहज। आता माझा मुलगा, माझे मिस्टर सगळ्यांना हे लावून टाकून हे संपवून टाकणार, फ्रीजमध्ये वगैरे नाही ठेवणार। आणि असं हे लावून आपल्याला शांत रिलॅक्स असं काहीही टेन्शन न घेता 15 मिनटं बसायचं आहे आणि मग चेहरा धुवून आपल्याला आरशात बघायचा आहे। थोड्या वेळानं भेटते, 15 मिनटं शांत बसते, कुणाशी बोलत नाही, घरात आत्ता कुणी नाही, एकटी आहे, शांत शांत लावून बसणार आहे। 10 ते 15 मिनटानंतर हा चेहऱ्याला मी स्वच्छ लावून धुवून घेतलेला आहे
आणि आता बघताय तुम्ही चेहरा पुसलेला आहे, कुठलाही चेहऱ्यावर मेकअप किंवा काहीही नाही आहे, तरी सुद्धा चेहरा हा थंडीसाठी आहे. हा थंडीमध्ये चेहरा जो आपला सुक्का रुखा बनतो ना, ते वाचवण्यासाठी खास हा पॅक आहे. कसा वाटला नक्की सांगा. घरगुती साहित्यात तुमचा हा होणार आहे, नक्की करून बघा. सुंदर दिसा, सुंदर असालच, मनाने सुंदर असाल हे महत्त्वाचं आहे. हा पॅक नक्की करून बघा. 3 गोष्टीमध्ये केलेला आहे. 1 चमचा दही, 1 चमचा ग्रीन टी आणि 1 चमचा मसूर डाळीचं पीठ. मसूर डाळीच्या पिठाच्याऐवजी तुम्ही गव्हाच्या पिठाचा कोंडा वापरू शकता. अशा 3 साहित्यात तुमचा हा पॅक तयार होणार आहे. हा पॅक तुम्ही आठवड्यातून एकदा लावू शकता. 12 वर्षाच्या पुढचं कोणीही हा पॅक लावू शकतं. ह्याला कोणतीही त्वचा चालते, कोणतीही असू दे, तुमच्या चेहऱ्यावर पिंपल्स असू दे, वांग असू दे, काळे स्पॉट असू दे, ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स असू दे, कुणीही हे पॅक लावू शकतो. आणि पॅक लावल्यानंतर तुम्हाला नक्कीच फरक आणि रिझल्ट चांगला जाणवेल. जाणवला तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून इतर जण वाचूनही हा पॅक लावू शकतील. याचबरोबर मी या व्हिडिओमध्ये इथंच थांबते. पुन्हा एकदा भेटीन अशाच एका नवीन रेमेडीसोबत. तोपर्यंत माझा सगळ्यांना नमस्कार.